फैलेल्या वस्तीत आहे, आजूबाजूने भी आहे फैलेल, याच्यावर हे रोगराईचं प्रमाण आहे, पिकाचं नाही। घंटाळ्यामुळे अंबाडी जे आहे, अंबाडी आजूबाजून सर्वच फैललेलं आहे। अंबाडी हे कुलदैवत म्हणून आहे फैललं, याचा अर्थ की ते कुलदैवताचा कोप म्हणजे रोगराई येईल। कपाशी मोगम आहे, पिकाचा अंदाज म्हणजे अनिश्चित आहे। कपाशी जे आहे ते मोगम जशा त्याच अवस्थेत तसंचा तसंच आहे, याचा अर्थ मोगम आहे। मोगम याचा अर्थ काही भागात चांगलं पीक येऊ शकते आणि काही भागात पीक कमी सुद्धा येऊ शकते, आणि तेजी म्हणजे फारशी तेजी काही दाखवत नाही। ज्वारी आता आहे बाहेर आहे, याचं पीक सर्वसाधारण आहे। ज्वारी जे आहे आत आहे आणि बाहेर सुद्धा आहे, पीक साधारण येईल, पण भावात मात्र ज्वारीची तेजी आहे। तूर मोगम आहे, थोडा दबेला तुरीचा गळ, तूर जे आहे थोडासा असा आजूबाजून आपण जो ठेवतो त्याच्यापेक्षा थोडा असा आजूबाजून पसरलेला आहे, त्यामुळे तुरीचं पीक चांगलं येईल। मुग हा मोगम आहे, मोगम याचा अर्थ असा आहे की पिकाचं म्हणजे सर्वसाधारण पिकासारखं आहे ते। मुग हा मोगम आहे, मोगम याचा अर्थ काही भागात चांगलं पीक येऊ शकते, काही भागात पीक येऊ शकत नाही। उडीद मोगम आहे, ज्याप्रमाणे मूग आहे त्याचप्रमाणे उडीद सुद्धा आहे, मोगमच आहे। ती आज बाहेर फैलेला आहे, नासाडीचा पीक दाखवते तीळ। तीळ हा आजूबाजून भरलेला आहे, ही साधारण तीळ येईल पण नासाडी सुद्धा होईल। बाजरी चौबत आजूबाजूला फैलेला आहे, पीक सर्वसाधारण आहे, नासाडी दाखवते जा। बाजरी जी आहे ते आजूबाजून फैललेली आहे, त्याचा अर्थ ही साधारण एक पण नासाडी सुद्धा होईल। ही भाजली आहे, भाजली हे सोबत फैलेलं आहे, भाजलीचं हे रोगराईचं प्रमाण आहे। याच्या भाजली जी आहे समूळ धान्यांपेक्षा भाजली सर्वात जास्त फैललेली आहे, त्यामुळे भाजली याचा अर्थ म्हणजे ते सर्व एकूण सर्व घट मांडणी तुझे अशी, भाजली जर कायम असली तर सर्व ठीक असते, भाजली जर कायम नसली तर रोगराईमुळे सर्व ज्याचा कमी अधिक पीक येऊ शकते आणि रोगराई सुद्धा वाढेल। साळी आहे, साळी आधी आहे बाहेर आहे, साळी आत आहे आणि बाहेर सुद्धा आहे, 12 फुट बाहेर आहे एक दाणा आणि दुसरा दाणा 8 फुट आहे आत सुद्धा आहे, त्याचा अर्थ साळीचं पीक म्हणजे तांदूळ चांगला येईल आणि तांदूळात तेजी सुद्धा येईल। मठ आहे, मोगम आहे, एक दाणा आहे बाहेर, हेरो याचं पीक सर्वसाधारण येईल।
भटकी हे सुद्धा एक दाना थोडासा दोन मोठं बाहेर आहे. येतं ना पीक सर्वसाधारण येईल व त्याच्या भावात ते गिरे. गवस आहे, गवस गवस आजूबाजूला पहिलेलं आहे. जवसाचं पीक तर आहेच, पण ते जवसाचं दुसरं उत्तर झालं असं आहे की ते माथेऱ्याचा अंदाज दाखवते. नासाडीचा माथेरा म्हणजे अंदाज नासाडीचा. गवस जे आहे आजूबाजूला सर्वच दिशेने थोडं पडलेला आहे, त्याच्या ठीक येऊ शकते पण नासाडे सुद्धा होऊ शकते. हात मात्र तेजी राहील. लाख लाख आहे, लाखाचा मोगम आहे, पण एक दाना थोडा एक दाना बाहेर आहे. त्याला पीक बी येते आणि तेजी येते. लाखाला सुद्धा साधारण पीक असो त्याची ती वटारा मुक्कम आहे. बाईच्या दिशेला आहे, थोडा खर्चेल. सर्वसाधारण पीकही द्या वटाणा. वटाणा सुद्धा सर्वसाधारण चांगले आणि तेजीत सुद्धा राहील. गहू साधारण पिकीन. गहू बाहेरच्या दिशेत गहूला आहे, त्याने भाव दिन तेजी राहील. गव्हाले गव्हाचं पीक चांगलं आहे आणि थोडी तेजी सुद्धा आहे. हरभरा मोगम आहे. मोगम याचा अर्थ आहे अनिश्चित. काही ठिकाणी भरपूर येईल, काही ठिकाणी कमी. हरभरा हा मोगम आहे, याचा अर्थ काही ठिकाणी चांगलं पीक येईल पण भटकी फळे असल्यामुळे काही ठिकाणी रोगराईमुळे त्याच्यावर कीड येऊन नुकसान सुद्धा होईल. करडी आहे, करडी करडी आतल्या दिशेत आहे. दोन दाणे फैले, थोडी फैलेलं आहे. करडी जे आहे ते पीक म्हणून आहे आणि आता देशाचं संरक्षण खातं सुद्धा आहे, त्यामुळे गर्दी आठच्या दिशेनं आहे. पीकही साधारण चांगलं येईल आणि संरक्षण हे मजबूत राहील. हा मसूर आहे, मसूर मसूरचं पीक बी सर्वसाधारण येते. एक दाणा आठल्या दिशेनं आहे, आतल्या दिशेनं दोन बोट तीन बोट आत आहे. मसूर मसूर सर्वसाधारण आहे, जे एक दाणा आतल्या दिशेनं आहे. मसूर हे पीक म्हणून आहे आणि परकीय शेजारील राष्ट्र सुद्धा आहे, त्यामुळे थोडीशी त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्रास होईल. चंद्रभान महाराज की जय. पहिला महिना कमी आहे, दुसरा सर्वसाधारण आहे, तिसरा
दुसरा एकदम चांगला आहे, तिसरा महिना एकदम चांगला, चौथा महिना कमी आहे। चौथा कमी आहे पण अवकाळी भरपूर आहे, अवकाळी पाऊस भरपूर आहे। पहिला महिना काय, पहिला कमी आहे, पहिला महिना। दुसरा सर्वसाधारण, तिसरा एकदम चांगला, तिसरा एकदम चांगला, चौथा एकदम कमी, अवकाळी पाऊस भरपूर आहे, अवकाळी पाऊस भरपूर आहे। चौथ्या महिन्यात लहरी स्वरूपाचा पाऊस होईल। पाच इंद्रा हा राजा आहे, हे राजाचं प्रतीक आहे, हे कायम आहे। त्याच्यावर थोडी माती आहे पडेल, राजा कायम आहे। पुरी नाही, कान्होल्याचा भुगुट आहे, कान्होला सध्या नाही पण भुगुट आहे थोडंफार। पापड आहे, कुरळई आहे, वडा भजा हा चव आहे, हा वडा भजा चव आहे। तर चव आता जसं वडा भजा नाही तर चव कमी राहणार आहे। करवा, करव्यात भरपूर पाणी आहे समुद्रात। घटात यंदा खाणारा वाणी आहे, आता दरबारी येते, काही मुंग्या मापोळे येते असतात, आहेत यंदा बी पहिल्यांदा नवीन। जसं वाणी वाणी आहे घटात, पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे, म्हणजे कुठे पेरणी होऊ शकते अगोदर, काही ठिकाणी लेट सुद्धा होऊ शकते पेरणी। दुसरा जो आहे पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे पाऊस, तिसरा महिना जो आहे तो सर्वात चांगला आहे, सर्वात चांगला म्हणजे तिसऱ्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते एवढा भिजलेला आहे। चौथा महिना जो आहे तो कमी आहे, म्हणजे पहिला जसा आहे तसाच चौथा आहे, आणि अवकाळी पाऊस खूप आहे। अवकाळी पावसामुळे जे हे आता भाजली पडलेली आहे, इकडे आंबाडी पडलेली आहे, साळी पडलेली आहे, त्याच्याहून असा एक अंदाज मांडला जाते की अवकाळी पावसामुळे पीक चांगलं येईल पण अवकाळी पावसामुळे खूप नुकसान होईल। मूग, उडीद, तीळ हे जे पीक आहे लवकर येणारी पिकं हे सर्वसाधारण आहे, कारण पहिल्या महिन्यात पाऊस कमी असल्याच्या ज्या भागात पहिल्या महिन्यात पेरणी लवकर झाली त्या भागात ठीक येईल। पण दुसरं कारण अधिक आहे की तिसऱ्या महिन्यात जास्त पाऊस असल्यामुळे त्याची सुद्धा नासाडी होऊ शकते। लवकर येणाऱ्या पिकांपेक्षा दीर्घ मुदती म्हणजे तूर आणि रब्बी पिक गहू, हरभरा, बरडी हे जे पिक आहेत हे सुद्धा चांगले वाटतात।
पानवेरा जो है तो कायम है, गादी वर माती के खड़े थोड़े घरघर पानी सुधा भरपूर है। वाणी निकला मुंगी सुधा है, एक सुरुआत पेरनी है ज्याप्रमाणे आता दरवर्षी ते वाणीचे होते तो यावर्षी का सर्वात जास्त वाणीचा प्रादुर्भाव होईल। हनुमंताच्या मंदिरात मांडणी केल्या जात असते, ती मांडणी थोडक्यात असते ती सुद्धा ती अशा प्रकारची असते, काही लोकांना माहित नाही काहींना माहित आहे की ती अशा प्रकारची असते की हा जो कर्व आहे अशा प्रकारचाच कर्व असतो, त्याला याला एक त्रुटी आहे, त्याला नऊ कण असतात। तो आपला करंजी करता तो आपण त्याला एक किट्टी म्हणतो, लोकांनी बद्दल म्हणते तशा प्रकारचं केलेलं असते आणि तो कर्व पूर्ण भरून ठेवलेला असतो आणि तो हनुमंताच्या मंदिरावर हनुमंताच्या बाजूलाच तो ठेवला जात असतो आणि त्याच्यात पानविळा सुद्धा ठेवला जातो आणि त्याच्यावर मातीचं गंगाळ उलट मारून ते पूर्ण चिखलानं लेपून घेतलं जाते आणि नंतर चैत्र शुद्ध दशमीच्या दिवशी ते उघडण्यात येते। ते उघडल्यानंतर त्याच्यात काय फेरबदल आहे हे दिसून आल्यानंतर त्या बाराच्या मांडणीत धुरण निघलंय, मुंगे आहे, म्हैस आहे, चिंचू आहे, लोखंडी आहे, वसू आहे, विश्व आहे आणि गाढव आहे। एक विशेष म्हणजे की आम्ही मांडणी ज्यावेळेस पासून पाहतो त्याच्या अगोदर तर माहित नाही, पण आम्ही ज्यावेळेस पासून मी जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून पाहतोय तर आजपर्यंत तो विंचू निघाला नाही, पण यावर्षी विंचू निघाला, त्यामुळे हे विषारी वर्ष आहे असं म्हणालंय रोगराई करता। आणि पारावळच्या मांडणीतील जो कर्व्याचा जो माल आहे तो थोडा काळा पडलेला आहे, काळा पडला याचा अर्थ नासाडी होईल। पानविळा सुपारी कायम आहे, त्याच्यावर सुद्धा थोडी थोडी माती होती। जे नऊ खंड असतात त्या नऊ खंड पृथ्वी म्हटल्या जाते, कोणत्याही खंडावर असा माल सांडलेला नाही, त्यामुळे सार्वत्रिक येईल असं सांगता येईल, कुठे कमी जास्त मालात वारुळ सुद्धा आहे, तो काळा पडून वारुळ आहे म्हणजे नासाडीचं सर्व मानते। मुंगे आहेत, भरपूर मुंगे आहेत, गंगाळाला टेकलेले ज्याप्रमाणे या वर्षीच्या मांडणीचं भाजीत आहे, सारा पाणी आहे पण इकडे त्याचे त्याच्यानं नासाडी होईल काही भागात, चांगलं तारा पाणी माणसा एवढा तुटवळा काही दाखवत नाही तारा पाणी। पापड आहे, करंजीचे तुकडे आहेत, करंजी म्हणजे देशाची अर्थव्यवस्था।